हाय फ्रेंड्स, मी संजना। आज तुम्हाला साबुदाण्याच्या फेण्या कशा बनवायच्या आहेत ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत। ते मेजरमेंट करून आपण वाटीने बघून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पाणी घालायला बरं पडतं नंतर। तर ही वाटी मी घेतलेली आहे, मोजून घेतलेली आहे। दोन वाट्या झालेल्या आहेत हे। आता आपण हे साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे। व्यवस्थित त्याला चोळून चांगलं दोन तीन वेळा असं आपण स्वच्छ धुवून घेऊया। साबुदाणे आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत, त्यातलं पाणी मी निथळून काढलेलं आहे। आता आपण हे रात्रभर असंच झाकून ठेवून द्यायचे आहेत। आपण रात्रभर साबुदाणे झाकून ठेवले होते धुवून। आता बघा, छान झालेले आहेत, भिजलेले आहेत, ते मऊ झालेले आहेत अगदी। आपण असे मोकळे करून घेऊया। आपण रात्रभर असं धुवून झाकून ठेवतो तेव्हा असे ते चिकटलेले असतात एकमेकांना। आपण व्यवस्थित असे मोकळे करून घेतलेले आहेत। आता मी इथे एक मोठं पातेलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता आपण साबुदाणे मी अर्धा किलो घेतलेत, खरं ते ह्या वाटीने मोजून घेतले, ते दोन वाट्या होते। मग एक वाटीला तीन वाटी असं आपण पाणी घ्यायचंय। असं पूर्ण भरून घ्यायचंय। इथे मी सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे दोन वाट्याप्रमाणे। तर हे असे तांब्याने दोन तांब्या पाणी होतं। आता हे पाणी आपण उकळून घ्यायचंय, त्यावर झाकण ठेवून मी उकळायला ठेवते हाय फ्लेमवर। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण हा मोकळा केलेला साबुदाणा आहे तो त्यामध्ये पूर्ण घालून घेऊया। मिक्स करून घेऊया। आता आपण ह्यात चवीपुरतं मीठ घालूया। मीठ खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही घालायचंय, बघून घालायचं आहे। मीठ आपण व्यवस्थित बघूनच घालायचंय, कारण खारट झालं तर फेण्यात छान नाही लागत आणि अगदी कमी पण नाही घालायचंय हे। आता हे मिश्रण मीडियम फ्लेमवर आपण असं सतत ढवळत राहायचं आहे। मिश्रण मी सतत ढवळत होती आणि आता तुम्ही बघू शकता जरा ट्रान्सपरंट आणि जाडसर होत आलेलं आहे। आता आपण फ्लेम ऑफ करायची आहे। आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊ देऊया, नंतर आपण त्याच्या फेण्या घालायच्या आहेत। या ठिकाणी मी थोडं मिश्रण सेपरेट काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये येल्लो कलर घातलेला आहे। तुम्ही असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बनवू शकता वेगळ्या वेगळ्या कलरचे। तुम्ही बघू शकता जसं जसं मिश्रण थंड व्हायला सुरू होतं जाड व्हायला लागतं, हे पण तुम्ही बघू शकता जसं थंड होतं तसं जाड व्हायला लागतं आणि कलर घातल्यावर अगदी छान दिसत आहे। आपण आता ह्या फेण्या घालून घेऊया बाहेर जाऊन। अशा प्रकारे आपण घालून घ्यायच्या आहेत फेण्या। खूप पातळ पण घालायच्या नाहीतर प्लास्टिकला चिकटून बसतात। मीडियम घालायचंय। आपल्या साबुदाण्याच्या फेण्या छान अगदी दोन तीन दिवस कडक उन्हात सुकून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। मी ते वेगळ्या वेगळ्या कलरच्या पण केलेल्या आहेत। अगदी छान कडक उन्हात वाळून घ्यायच्या आहेत त्या। आता तुम्हाला मी ह्या तेलामध्ये फ्राय करून दाखवते। आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल छान तापल्यावर आपण
फेण्या सोडायचे आहेत। तुम्ही बघू शकता अगदी छान अशी फुललेली आहे साबुदाण्याची फेणी। अशाच आपण वेगवेगळ्या कलरच्या बनवू शकता। मी वेगवेगळ्या कलर मध्ये बनवलेले आहेत, अगदी छान दिसतात बघा, कलर कलर पटकन होतात, लगेचच फुलतात, तेल छान तापलेलं असलं की। फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अगदी छान झालेले आहेत आपल्या साबुदाण्याच्या फेण्या। उन्हाळ्याच्या वेळी तुम्ही असं बनवून ठेवू शकता आणि कधी पण तुम्हाला ह्या तळून खाता येतात। चहा बरोबरही संध्याकाळच्या छान लागतात, जेवणाबरोबरही साईड डिश म्हणून तळून खाऊ शकता। अगदी छान कुरकुरी झालेले आहेत तुम्ही बघू शकता, नक्की ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यात। तुम्ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा। आवडलं तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा।